विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सारे आमदार त्या ठिकाणी हंगामा करतील आणि सरकारला न्याय द्यायला भाग पाडू. गेल्या काही दिवसांमध्ये विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारविरुद्ध रान उठवण्यात आघाडीवर असलेले भाजप आमदार प्रवीण दरेकर यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रवीण दरेकर यांच्यावर आरोप असलेल्या मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणाची आता खोलात जाऊन चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार विभागाने मुंबई बँकेतील विविध शाखांचे सविस्तर लेखापरीक्षण अर्थात ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाबार्डने यासंदर्भात दिलेल्या अहवालानंतर सहकार विभागाने सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 16 फेब्रुवारीला हा अहवाल सुपूर्द करण्यात आला होता. यामध्ये मुंबई बँकेच्या विविध शाखांमध्ये भाडेकरार आधुनिकीकरण संगणकीकरण आणि फर्निचर खरेदीच्या व्यवहारांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता या सर्व शाखांचे ऑडिट होईल. त्यामधून आता काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. यावेळी दरेकर यांनीही वीज बिलावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. हे सरकार लुटारू आहे, शेतकऱ्यांची लूट करत आहे. आता केवळ आम्ही विधानभवनाच्या पायरीवर बसून आंदोलन करत आहोत, ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है, असं सांगत दरेकर यांनी वीज बिलाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्याचा इशारा दिलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.